श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री स्वामी समर्थांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्यांच्या भक्तगणात दिवसेंदिवस वाढ होत होती. श्री स्वामी समर्थही त्यांच्या भक्तांवर त्यांची कृपादृष्टी ठेवून त्यांचे कल्याण करीत असत. मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे एके दिवशी स्वामीसुतांच्या गादीवर श्री महाराज उत्तराधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करणार आहेत असा प्रश्न सेवेकऱ्यांनी विचारला असता समर्थांनी, सध्याच्या सेवेकऱ्यांमध्ये मला एकही जण त्या स्थानासाठी योग्य वाटत नाही. जेव्हा आमच्या मनात येईल तेव्हा मोरपाखरास आम्ही अधिकारी म्हणून नेमू. त्याची चिंता तुम्ही करू नका असे उत्तर दिले. त्यानंतर बऱ्याचदा श्री महाराज मोरपाखरा मोरपाखरा असे मोठमोठ्याने ओरडत असत. कधी रात्रंदिवस त्यांचा तोच चाळा असे. कधी आमच्या पाऱ्याची वीट तू नीट सांभाळ जतन कर, तर कधी आमची वरट लपवून ठेवली आहेस ती आम्हाला दिली पाहिजे असे काकूबाईस म्हणजे स्वामीसुतांच्या मातोश्रीस उद्देशून ते नेहमी म्हणत असत. पण या समर्थ उक्तीचा अर्थ कोणासही स्पष्ट होत नव्हता. स्वामीसुतांचा भाऊ कोकणात राहत असे. त्याला सर्वजण दादा अशी हाक मारत. स्वामीसुतांना देवाज्ञा झाल्याचे वृत्त त्यालाही कळलेच होते. पण त्या बाबतीत काही कळण्याइतपत त्याचे वय नव्हते. त्याचे आरोग्य चांगले नसे, खाल्लेले अंगी लागत नसे, म्हणून दिवसेंदिवस तो क्रूश होत चालला होता. या कारणास्तव काकूबाई त्यास स्वतःजवळ घेऊन आली आणि एके दिवशी त्याची प्रकृती स्वामींना दाखवली. पोर वाळत चालला आहे, याला अमृतदृष्टीने पाहून आरोग्य प्रदान करावे अशी विनंती केली. श्रींनी यास 4 वेळा जेवायला घाल, त्यानेच याला आरोग्य प्राप्त होईल आणि त्याच्यासंबंधी आता चिंता करणे सोडून दे असा सल्ला दिला. स्वामी आज्ञेने काकूबाईनेही तसेच केले असता अल्पावधीतच दादास आरोग्य प्राप्त झाले, तब्येत सुधारली. समर्थांची कृपा होताच रोग तरी कसा राहील. मोगला इतकेच गावी नानासाहेब नावाचे एक निस्सीम समर्थ भक्त होते. खूप द्रव्य खर्चून त्यांनी तेथे श्रींचा मठ बांधला होता. श्रींची आज्ञा घेऊनच त्या मठात पादुकांची स्थापना करावी या उद्देशाने स्वामींच्या दर्शनास ते अक्कलकोटास आले होते. त्यावेळी श्रींच्या पादुका स्थापन करण्यासाठी तुम्ही दादांना आमच्यासोबत पाठवा असे नानासाहेबांनी काकूबाईं सांगितले. तेव्हा तो अज्ञानी आहे, तशातच त्याची प्रकृतीही चांगली नसते. तुमच्याकडे त्याची काळजी कोण घेईल ते सांगावे आणि समर्थांनीच आज्ञा दिली तरच मी त्याला तुमच्याबरोबर पाठवीन असे सांगून दादास घेऊन ती समर्थांपाशी आली. तेथे दादाच्या बाबतीत नानासाहेबांचा विचार तिने समर्थांना सांगितला. तेव्हा समर्थांनी दादास पाठवून दे, तो अज्ञानी असला तरी आम्ही त्यास सांभाळू असा काकूबाईंनी शब्द दिला. तरीही दादाला नानासाहेबांसमवेत केजेस पाठवणे कसे योग्य नाही हे तिने आपल्या परीने समर्थांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र श्रींनी दादाला सर्वांसमवेत केशगावला पाठविण्यात तुझे काय जाते, आम्हास जे योग्य दिसते तेच आम्ही करतो अशा शब्दात काकूबाई सुनावले. तेव्हा कुठे दादास केशगावला पाठवण्यास ती तयार झाली. येथे समर्थांच्या मठात पादुकांची विधिवत स्थापन झाल्यावर उत्सव उपरांत सर्व मंडळी समवेत दादा परतून आला. श्री महाराजांनी पुढे सेवेकऱ्यांसमवेत दादास मुंबईत पाठवले आणि ब्रह्मचारी बुवांस गादीवर बसवावे अशा आशयाचा आज्ञावजा निरोप देण्यास सांगितले. स्वामी आज्ञेप्रमाणे दादास समवेत घेऊन सेवेकऱ्यांनी मुंबई गाठली आणि ब्रह्मचारी बुवांची भेट घेऊन दादास गोसावी करून मुंबईची गादी चालवावी आणि या स्वामीसुतांची कफनी झोळी निशाण द्यावे अशी श्रींची आज्ञा असल्याचे सांगितले. समर्थ आज्ञेने ब्रह्मचारी बुवांनीही दादास आपण गोसावी होऊन गादीचा कारभार चालवावा अशा स्वरूपात दिवस रात्र त्याच्या कलेकलेने उपदेश करण्यास सुरुवात केली. दादा अज्ञानी असला तरी अशा गोष्टींना तो नेहमी नकारच देत असे. या असल्या गोष्टी मला आवडत नाहीत असेच तो नेहमी सांगत असे. बुवांनी त्यांच्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी दादास मुंबईहून अक्कलकोटास परत पाठवून दिले. मुंबईहून परतल्यावर दादास बरोबर घेऊन टाळकरांनी जेव्हा त्यास स्वामींजवळ आणले तेव्हा दादा तंबोऱ्यावर आनंदात भजन म्हणत होता.
त्यावेळी समर्थांनी भुजंगास सत्वर माझ्या पादुका याच्या मस्तकी ठेव अशी आज्ञा करून इतरांस मोर्चेला आणून त्याच्यावर धरण्यास सांगितले. भुजंगाने त्याच क्षणी श्रींच्या परमपावन सिद्ध पादुका दादाच्या मस्तकावर ठेवताच त्याच्या चित्तास उपरती आली. हृदयात ज्ञानाचा प्रकाश उमटला, अज्ञान अंधकार निघून गेला आणि भजनामध्ये रंगून जात दादा देहभान विसरला, स्वस्वरूपात लीन झाला, सर्व अहंकार पळून गेला. असा आहे सद्गुरूंचा महिमा. केवळ पादुकांच्या परमस्पर्शाने तात्काळ ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावे आणि चित्त ब्रह्मानंदी तल्लीन होऊन जावे यापेक्षा जीवनात कोणती परमोच्च प्राप्ती होऊ शकते काय? सद्गुरू कृपांकित असा तो जीव धन्य म्हणावा लागेल. दादाची वृत्ती पाहून काकूबाई दचकली आणि समर्थांनी दादाला वेड लावले असे म्हणत, महाराज हे तुम्ही काय करता? दादाच्या डोक्यावर पादुका का ठेवल्या आहेत? अशी श्रींपाशी विचारणा करताच त्यांनी, या समयी आम्हास जे योग्य वाटते तेच आम्ही करणार आहोत, तू अकारण बडबड करू नकोस असे स्पष्ट शब्दात सुनवताच एकाला गोसावी बनवून आपण त्यास मारून टाकला तेवढे पुरे झाले असे तीव्र शब्द काकूबाईने उच्चारताच समर्थांना अतिशय क्रोध आला आणि या बाईला ताबडतोब खोड्यात घाला असे मोठ्याने ओरडले. दुःख व्याप्त काकूबाईने अतिशय आकांत केला, नाना अपशब्दांचा मुखाने उच्चार करत कपाळ बडवून घेत अनर्थ आरंभला. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून समर्थांनी दादास गोसावी बनवून कफनी झोळी देऊ केली. दुसऱ्या दिवशी दादास समर्थांनी भिक्षा मागण्यास पाठवले तेव्हा मात्र काकूबाईस अनिवार्य दुःख झाले आणि तशीच जाऊन श्रीचरणांवर लोळण घेत पदर पसरून करुणा भाकत जाऊन नानापरीने समर्थांना विनवीत ती अपार शोक करू लागली. तिच्या त्या कृतीने समर्थांना अधिकच हसू आले आणि कौतुकाने अधिक लीला करावी या उद्देशाने दादास प्रेमाने जवळ बोलावून, ही तुझी आई अनुसयेप्रमाणेच आहे, जा तिच्यापाशी जाऊन भिक्षा माग असे सांगताच अवश्य असा शब्दोच्चार करीत तो आईपाशी गेला. ते दृश्य पाहून ती रागारागाने दादास म्हणाली, तुझी ही कृती लोकांमध्ये अपवाद असावा अशीच आहे, पण भिक्षेचे अन्न खाणे हे कधीच चांगले नाही. तरी हे सगळे चाळे सोडून सुखाने संसारिक व्हावे. मातेचे बोल ऐकून दादा उत्तरला, आजपासून सर्व ऐहिक सुखे मला तुच्छ वाटू लागली आहेत. तेव्हा मात्र काकूबाईचे मन अधिकच उदास झाले. गोसावी म्हणून दादा स्वामी भजनी दंग झाले. काही दिवसांनी मुंबईत जाऊन थोरल्या भावाच्या म्हणजे स्वामीसुतांच्या गादीवर बसून त्यांनी संस्था चालवली. या कलियुगात दिवसेंदिवस श्री स्वामींचा महिमा वाढेल असे स्वामीदासो सत्यवचन आहे, तेथे विश्वास ठेवावा. दोन्ही भावांचे हे वृत्त येथे थोडक्यात सांगितलेले आहे. अधिकारात स्वामीसूत जसे श्रेष्ठ होते तसेच या भूतलावर दादाबुवाही होते. या भूतलावर जगाच्या उद्धारासाठी जणू विष्णू शंकरांनीच अवतार घ्यावा तसे. श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ म्हणजे स्वामीलीलांची विलक्षण प्रकरण आहे. अशा प्रकारे 18वा अध्याय इथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.